नाच ग घुमा हा मूव्ही जो आहे 1 मेला थिएटर्समध्ये जे ते रिलीज झालेला आहे. क्लॅशमध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके हा मूव्ही देखील रिलीज झालेला आहे, परंतु त्या चित्रपटाला तेवढा काही रिस्पॉन्स घडताना दिसत नाही. तर आपण नाच ग घुमा या मूवीची पहिल्या दिवशीची कमाई आपण जाणून घेऊया. तर 2024 पहिल्या क्रमांकाचा सर्वात जास्त कमाई करणारा मूवी ठरलेला आहे नाच ग घुमा, कारण की या मूवीची कमाई 2 कोटीपेक्षाही जास्त झालेली आहे आपल्या पहिल्या दिवशी. रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई या चित्रपटाने केलेली आहे. 1 घंट्यामध्ये 3,500 जास्त तिकीट या मूवीने बुक केलेले आहेत. तर पहिल्या दिवशी या चित्रपटचे भरपूर मॅक्झिमम म्हणता येतील आपल्याला, खरं तर भरपूर सारे शोज जे आहेत हाऊसफुल गेले. काही काही शोज तर सोल्ड आउटही झाले. सकाळच्या शोजपासूनच या चित्रपटाला 80-90% ऑक्युपन्सी जी आहे ते भेटली होती. खूप साऱ्या ठिकाणी या चित्रपटाचे शोज फुल झाले, हाऊसफुलही झाले. काही स्क्रीनशॉट्सही मी तुम्हाला दाखवतो. आता बजेट जर सांगायला गेलं तर सिनेफ्रा या वेबसाईटवरती चित्रपटाचे बजेट 8 कोटी रुपये दाखवत आहे. परंतु जशा प्रकारची कमाई हा मूवी करताना दिसत आहे, त्यावरून तरी हा मूवी कुठेतरी 50 कोटीच्या आसपास रुकेल असंच मला दिसतं. त्यावरपेक्षाही जास्त कमाई या मूवीची होऊ शकते. पहिल्या दिवशीची कमाई नेट कमाई 2,13,00,000 रुपये झालेली आहे. हा मूवी जो आहे याची जर संचनिरेकवरती पहिल्या दिवशीची कमाई जवळपास एवढीच दाखवत आहे, 2,15,00,000 रुपये, 2,13,00,000. आणि जर ग्रॉस कमाई पाहायला गेलं तर 2,50,00,000 म्हणजे 2.5 कोटीची या मूवीने इंडिया ग्रॉस कमाई केलेली आहे. बजेट 8 कोटी आहे आणि मूवीची ओपनिंग सुपर डुपर हिट झालेली आहे. तिकीट बुकिंगही सध्याही चांगली चालू आहे. नक्कीच या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईचाही व्हिडिओ मी तुमच्याजवळ आणेल, परंतु सध्या तर पहिल्या दिवशी या मूवीने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केलेली आहे व 2024 हायेस्ट ओपनिंग या मूवीने घेतलेली आहे. तर तुम्ही नाच ग घुमा हा मूवी बघितलेला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.